या आधी आपल्यासमोर बऱ्याच वेळा मी आली आहे, बरेच विषय घेऊन आलेली आहे आणि आज मात्र आपल्या सगळ्यांच्या समोर भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाची प्रदेश अध्यक्ष ही जबाबदारी घेतल्यानंतर पहिल्यांदाच आपल्या सगळ्यांच्या समोर आली आहे। आभार भारतीय जनता पार्टीचे, आभार देवेंद्रजींचे, आभार बावनकुळेजींचे की ज्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाची जबाबदारी दिलेली आहे। 3 तारखेला मी त्या ठिकाणी भार घेतला, भार स्वीकारला, काय आपण म्हणू, पदभार स्वीकारला आणि त्यानंतर विदर्भातून सुरुवात केली माझ्या प्रवासाला। सर्वात सुरुवातीला आपल्या सगळ्यांचं शक्तिस्थळ असलेल्या सिंदखेड राजा इथं मा जिजाऊला अभिवादन करून या प्रवासाला सुरुवात झाली आणि आज विदर्भातला संपूर्ण टप्पा पूर्ण करून, म्हणजे विदर्भातले 11 जिल्हे पूर्ण करून नागपूरमध्ये आली आणि उद्यापासनं मराठवाड्यामधून सुरुवात करणार आहे। बंधू भगिनींनो, आमचं सरकार आहे, शिंदे फडणवीसांचं सरकार आहे आणि सरकारमधली आम्ही कार्यकर्ते आहोत, त्या पक्षाचे कार्यकर्ते आहोत, आम्हाला आमच्या जबाबदारीचं, जाणीवांचं, पूर्णपणे त्या सगळ्या गोष्टींची जाणीव आम्हाला आहे। आमची जबाबदारी 100 ने 1000 पटीने वाढली असं आम्ही मानून त्या ठिकाणी चालतोय। राज्यातले महिला अत्याचार हे तर आजही शिंदे फडणवीस सरकारच्या अजेंड्यावरचा प्रमुख विषय आहे, त्याच पद्धतीने भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या अजेंड्यावरचाही प्रमुख असा हा विषय आहे। ज्यासाठी आम्ही लढत होतो, आम्ही भांडत होतो, आजही ती लढाई, आजही त्या पद्धतीचा संघर्ष हा विविध पातळ्यांवरती त्या ठिकाणी चालू आहे। अनेक आम्ही 2.5 वर्षामध्ये आंदोलनं केली, मोर्चे केले, निदर्शनं केली, सरकारचं लक्ष आमच्या प्रश्नांकडे वेधून घेण्यासाठी केली। बलात्कार झाले, विनयभंग झाले, सामूहिक बलात्कार झाले, महिलांना जिवंत जाळण्यात आलं। कोरोना संपूर्ण जगामध्ये होता परंतु याच विदर्भामध्ये अतिशय किळसवाणी घटना घडली की एका अमरावतीमध्ये एका महिलेच्या गुप्तांगाचा स्वॅब घेण्यात आला। रोज होणाऱ्या घटना, पॉक्सोच्या वाढणाऱ्या केसेस, मुंबईसारख्या ठिकाणी साकी नाक्याला दिल्लीच्या निर्भयासोबत जे झालं त्या पद्धतीचा निर्गुण प्रकार झाला आणि या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आम्ही सरकारकडे एक विशेष अधिवेशन बोलवा म्हणून मागणी केली होती। आमची अशी इच्छा होती की मायबाप सरकारने त्या ठिकाणी विशेष अधिवेशन या विषयावरती घेतलं जाईल परंतु दुर्दैवाने तसं झालं नाही। तत्कालीन मुख्यमंत्री अतिशय सद्गुरू असते, आमचा सवाल त्या खुर्चीला असतो, सीएमओ महाराष्ट्राच्या खुर्चीवरती जे बसतील त्यांना आम्ही प्रश्न विचारणार, त्यांच्याकडून आम्ही कामं करून घेणार आणि ते मायबाप सरकार आहे, त्यांनी आमचं ऐकावं, त्यांनी आमच्या प्रश्नांवरती लक्ष द्यावं एवढी माफक अपेक्षा त्याही वेळेला आमची होती। परंतु झालं काय, तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी भाजप शासित राज्यांमध्ये किती ॲट्रॉसिटीज होत आहेत, किती महिलांवर अत्याचार होत आहेत, विनयभंग होत आहेत याचे आकडे दिले। छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचे तुम्ही मुख्यमंत्री आहात, तुमच्या नाकाखाली रोज इतक्या घटना होत आहेत आणि आम्ही त्याच्यासाठी तुमच्याकडे अधिवेशन मागवतोय पण ते मुख्यमंत्र्यांनी केलं नाही अशा पद्धतीचं उत्तर दिलं। मला असं वाटतंय राज्यातल्या गोरगिरे पीडित ज्या महिला आहेत त्यांच्या जखमेवर मीठ चोळायचं काम सरकारच्या माध्यमातून झालं। आमच्यावर गुन्हे दाखल झाले, सरकार कुणाचं पण असू दे, महिला आणि मुलींची सुरक्षा ही प्रायोरिटीवर असलीच पाहिजे ही आग्रही भूमिका आजही आमची आहे। मी याआधीही असं कधी म्हटलं नव्हतं की आमचं सरकार आल्यानंतर बलात्कार बंद होतील, विनयभंग बंद होतील, महिलांवरचे अत्याचार बंद होतील, कारण ही समाजातली विकृती आहे। पण त्या त्या वेळेचं सरकार या घटनांवरती काय भूमिका घेतं हे पाहणं अतिशय गरजेचं असतं। या 2.5 वर्षामध्ये किती अधिकाऱ्यांना तुम्ही बडतर्फ केलं, कितींवरती कारवाई केली आहे सरकारने एकदा सांगावं आम्हाला, किती मेल केले असतील, भेट तर होतच नव्हती आणि त्याच्यामुळे फक्त तुमचं पत्र मिळालं हे मात्र बोटभर उत्तर, एक ऑटोमेटेड आन्सर आपण ज्याला म्हणतो ते मात्र माझ्या सगळ्या मेल्सवरती आहे। आता मला लोक विचारतात की चित्राताई आता बलात्कार होत नाहीत का, आता महिलांवर अत्याचार होत नाहीत का, होतात, पण त्या ठिकाणी शिंदे फडणवीस सरकार हे कारवाई करताना दिसत आहे।
हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आणि इथे महिला मुलींकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्याची गय केली जाणार नाही अशा पद्धतीचं हे सरकार चाललेलं आहे। मला आवर्जून तुम्हाला तीन चार घटनांचा उल्लेख या ठिकाणी करायचा आहे। नंदुरबार मधली घटना होती, एका आदिवासी महिलेवरती सामूहिक बलात्कार करून तिला झाडाला टांगण्यात आलं होतं। वडिलांना वाटलं माझ्या मुलीला न्याय मिळाला नाही, तिला मिठामध्ये पुरण्यात आलं। ज्या वेळेला आम्ही तिकडे गेलो आणि सत्य परिस्थिती लक्षात आली, ती परिस्थिती आम्ही गृहमंत्री आमचे नेते देवेंद्रजींच्या निदर्शनाला आणून दिली। त्यांनी त्यांच्या डिपार्टमेंटमधनं माहिती घेतली आणि बंधू भगिनींनो त्या केसमध्ये एक आयो आणि एक पीआयला तात्काळ सस्पेंड करायचं काम हे शिंदे फडणवीस सरकारने केलंय। पुण्यामध्ये एका महिलेवरती हेड कॉन्स्टेबलने मारलं, एफआयआरच्या ऐवजी एनसी गेली, ही घटना समोर आली, ही निदर्शनाला आणून दिली, माहिती घेतली गेली आणि त्याही ठिकाणी त्या हेड कॉन्स्टेबलला सस्पेंड करायचं काम शिंदे फडणवीस सरकारने केलंय। मागच्या वेळेला मी तुमच्याकडे आले होते भंडाऱ्याच्या केसमध्ये, त्याही ठिकाणी दोन अधिकारी एक महिला अधिकारी यांच्यावरती कारवाई करायचं धाडस शिंदे फडणवीस सरकारने केलं। मंत्रालयामध्ये एका अवर सचिव महिलेला एका तिचा अपमान करण्याचा प्रयत्न तिथल्या पुरुष अधिकाऱ्याने केला, त्याला त्या डिपार्टमेंटमधून कार्यमुक्त करायचं काम हे शिंदे फडणवीस सरकारने केलं। हा लाऊड मेसेज आहे की या शिंदे फडणवीस सरकारमध्ये कुणीही महिला मुलींकडे वाकड्या नजरेने बघू शकणार नाही। भयमुक्त आणि भीतीमुक्त महाराष्ट्र महिलांसाठी करायचं काम हे शिंदे फडणवीस सरकारच्या माध्यमातून होईल आणि ते काम त्या ठिकाणी चालू आहे। आपण बघितलं 2.5 वर्ष ऑनलाईन सरकार होतं, कुणी कुणाला भेटत नव्हतं। आता मात्र मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळे मंत्री फील्डवर आहेत, लोकांना भेटतायत, मंडळांना भेटी देतात, आणखीन जितकं जास्त लोकांपर्यंत जाता येईल पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, पण त्याही ठिकाणी त्यांच्यावर टीका केली जाते। मला 2-3च विदर्भातल्या गोष्टी सांगायच्या आहेत, सरकार कसं काम करत आहे। परवा मी बुलढाण्याला होते, त्यावेळेला तिकडे सन्माननीय पंतप्रधानांचं टीबी मुक्त भारताचं एक अभियान आहे 2025 पर्यंत आणि त्या अनुषंगाने मी टीबी हॉस्पिटलला भेट द्यायला गेले होते। त्या टीबी हॉस्पिटलमध्ये स्पेशल डायट बंद होतं। आपल्याला कल्पना आहे की टीबीचा रुग्ण जो आहे तो फक्त औषधांनी बरा होत नाही, त्याच्यासाठी एक खुराक लागतो, दूध अंडी बाकीच्या फळं वगैरे सगळं, गोड गरिबांना कुठून परवडणार। मग सर्वसामान्य रुग्णालयामध्ये जसं जेवण आहे तसं जेवण टीबी हॉस्पिटलमध्ये सुद्धा दिलं पाहिजे अशा पद्धतीची एक मागणी होती। पुढे वाशिमला आले, तिथे महिला रुग्णालय पण ते फुल फ्लेजमध्ये चालू नाही म्हणून त्या ठिकाणी मागणी आली आणि या दोन्ही गोष्टी पब्लिक हेल्थचे मंत्री तानाजी सावंत यांच्या कानावरती मी घातली। पुढच्याच दिवशी त्यांनी त्या डिपार्टमेंटची बैठक बोलवली, संबंधित विभागांकडनं माहिती घेतली आणि येणाऱ्या 8 दिवसांमध्ये बंधुत्व हे सांगताना मला आनंद होतोय की बुलढाण्याच्या टीबी हॉस्पिटलमध्ये स्पेशल डायटही चालू होणार आहे आणि वाशिमचं महिला रुग्णालयसुद्धा फुल फ्लेजने चालू होणार आहे। हे आहे शिंदे फडणवीसांचं सरकार, असे खूप निर्णय सांगता येतील। पहिल्यांदा NDRFचे निकष बदलण्यात आले, 2 हेक्टरचे 3 हेक्टर करण्यात आले, मदतसुद्धा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी तिप्पट करण्यात आली। हे आणि असे अनेक निर्णय शासनाच्या प्रशासनाच्या माध्यमावर त्या ठिकाणी घेतले जातात। 100 दिवसांमध्ये जवळपास 250 शासन निर्णय झालेत, विविध घटकांसाठी झालेत, प्रत्येक जाती धर्मासाठी झालेले आहेत। लोकांचं लोकांसाठी असणारं लोकाभिमुख हे सरकार म्हणजे शिंदे फडणवीस सरकार आणि त्यांच्या योजना त्याचबरोबरीने केंद्राच्या योजना घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम हे मी आणि माझ्यासारख्या असंख्य भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या कार्यकर्त्या पुढच्या दिवसांमध्ये करणार आहोत। ज्या वेळेला मी पदभार स्वीकारला त्यावेळेला आमचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेजी यांनी एक अपेक्षा माझ्याकडे व्यक्त केली होती की चित्रादेई आजपासून पुढच्या प्रत्येक बूथवरती किमान 25 महिला आपल्या पदाधिकारी असल्या पाहिजेत। मी आणि माझी संपूर्ण टीम यासाठी कार्यरत राहणार आहोत। प्रत्येक बूथवरती यापुढे आपल्याला महिला मोर्चाच्या सुद्धा 25 जणी त्या ठिकाणी पाहायला मिळतील। लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुका तोंडावरती आहेत, कदाचित 1-1.5 वर्षाने आहेच आपला नंबर 2024 आणि त्याही वेळेला लोकसभेच्या 45 जागा तर विधानसभेच्या 100-200+ जागा 200+ जागा जिंकण्याचा भारतीय जनता पार्टीचा मानस आहे आणि त्यामध्ये सुद्धा मोठं असं योगदान हे महिला मोर्चाचं त्या ठिकाणी असणार आहे। प्रत्येक जिल्ह्याचे वेगळे प्रश्न आहेत, प्रत्येक जिल्ह्याच्या वेगळ्या समस्या आहेत,
त्यामुळे त्या त्या ठिकाणी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन ते प्रश्न लोकांचे त्यांच्यापर्यंत पोहोचवून सरकारच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न हा भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाचा असणार आहे. आज मराठवाड्यात जाऊन नांदेड आणि हिंगोली करून मी पुन्हा मुंबईला जाणार आहे आणि पुढल्या 25 तारखेपासून माझ्या दौऱ्याचा दुसरा टप्पा त्या ठिकाणी चालू होणार आहे. हा सगळा माझ्या दौऱ्याचा मी तुम्हाला सारांश सांगितला की अशा पद्धतीने चालला आहे प्रवास. आजचाही महिला मेळावा अतिशय उत्तम झाला. नागपूरमध्येही पोलीस कमिशनर असतील, कलेक्टर साहेब असतील, यांच्याशी आमची भेट झाली. थोड्या वेळाने मी SP साहेबांनाही भेटणार आहे आणि मग इथून मी पुढे नांदेडकडे प्रस्थान करणार आहे. या संदर्भात किंवा आणखीन काही प्रश्न तुमचे असतील तर कृपया आपण विचारा. गेल्या वर्षात नागपूर शहरात पोलिसांच्या प्रकरणामध्ये 2 व्यक्तींचा मृत्यू झाला होता मॅडम, मनोज चौकर आणि योगेश ठाकरे. योगेश ठाकरे यांच्या घरी आपण प्रत्यक्ष व्हिजिट केली होती आणि तेव्हा इथेच पत्रपरिषदेत तुम्ही म्हटलं होतं की या प्रकरणात जोपर्यंत दोषी पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार नाही तुम्ही स्वस्थ बसणार नाही. तेव्हापासून आतापर्यंत तुम्ही त्यांच्या घरच्या लोकांना साधा फोन देखील केला नाही, विचारपूस देखील केली नाही. पोलिसांची तुमची चर्चा नाही. असं आहे, मी राज्याचं काम बघते. मी या ठिकाणी आल्यानंतर आमचं लोकल युनिट जे आहे, जे नागपूरचे आमचे इकडचे नेते आहेत, आमचे माजी सहकारी आहेत, त्यांनी त्यांना नक्की फोन केला असेल. त्या ठिकाणी सरकार दरबारी जे जे काही बोलायचं आहे, ज्या ज्या काही मागण्या करायच्या त्या आम्ही केलेल्या आहेत. आजही आमच्यावरती या 2.5 वर्षामध्ये काम केल्याच्या किमान 17 केसेस चालू आहेत आणि हे सगळ्या 17 केसेस आमच्या वैयक्तिक कामाच्या नाही आहेत. कधी नागपूरच्या, कधी आणखीन कुठल्या जिल्ह्याच्या, कधी आणखीन कुठल्या जिल्ह्याच्या, हे सगळं आमचं काम आहे आणि ते आम्ही करतोय. याही सरकारच्या त्याही सरकारच्या वेळेला तुमच्या प्रकरणामध्ये पूर्णपणे पाठपुरावा केला होता. आपण जमल्यास कमिशनर साहेब तेच आहेत, तुम्ही त्यांच्याशी जर भेटून बोललात तर तेही तुम्हाला सांगतील की आम्ही त्या ठिकाणी किती फॉलोअप घेतला होता. शेवटी असं असतंय, नाही आता मी ते तुम्ही हा प्रश्न आता मला 1 वर्षाने विचारला. ऐका ना, अभी मैं आपको ये बोल रही हूँ कि जो लोकल के हमारे नेता है, मैं उनसे पूछती हूँ क्या वो गए थे, क्या वो नहीं गए थे, उन्होंने क्या फॉलोअप लिया, वो मैं आपको बताती हूँ. अभी मैं 11 जिलों में से होके आई हूँ. बहुत सारी घटनाएं हैं जिनके ऊपर हम आवाज उठाते हैं. हमारा काम है शासन दरबार में, मंत्रालय में उसका फॉलोअप लेना और वो हम लेते हैं. और उसके बाद जो लोकल के हमारे नेता है वो विक्टिम के संपर्क में रहना, उनके साथ उनके लिए क्या कर सकते हैं वो करना, वो उनका काम है. मैं इस बारे की जानकारी जो है इनसे ले लूंगी. मैडम, राहुल गांधी ने विदा सावरकर बदल आक्षेपार्ह विधान केलं, त्याबद्दल उतार जो झाडण्यात आला तो योग्य काम केलं नाही? 100% योग्य काम केलं. आमच्या अस्मितेवरती जर तुम्ही घाला घालणार असाल महाराष्ट्रामध्ये येऊन तर ते कधीही आम्ही खपवून घेणार नाही. मला हे म्हणायचंय की कुणीतरी काहीतरी लिहून द्यायचं आणि ते आपण म्हणायचं, ही कसली राजकीय प्रगल्भता? ही राजकीय प्रगल्भता नाहीये, ही राजकीय दिवाळखोरी आहे. असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. मला तर आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की जे सतत सावरकरांचा अपमान करतात त्यांच्यासोबत वंदनीय बाळासाहेबांचे वारसदार कसे काय फिरतात. आणि हा अपमान फक्त महाराष्ट्राचा नाही आहे, संपूर्ण हिंदुस्थानाचा अपमान आहे. ज्यांच्या जाज्वल्य देशभूमीला, देशभक्तीला पुजायला हवं, त्यांची या महाराष्ट्रामध्ये अवहेलना केली जाते, हे कसं काय शक्य आहे? हे महाराष्ट्रातला प्रत्येक जण विचारतोय. एका बाजूला सावरकरांना भारतरत्न द्या म्हणून मागणी करायची आणि दुसऱ्या बाजूला त्यांचा सतत अपमान करणाऱ्या काँग्रेसचे हात बळकट करायचं काम सन्माननीय उद्धवजी, त्यांचा पुत्र, त्यांची पार्टी करते का, असा प्रश्न महाराष्ट्रातील जनता विचारते. आणि म्हणून आज आम्ही त्याचा निषेध केला. नागपूरमध्ये आमच्या युवा मोर्चा, आमच्या महिला, मीही होते त्याच्यामध्ये, आम्ही सगळेच जण इथे बसलेले सगळेच जण सहभागी होतो आणि त्या ठिकाणी आम्ही त्यांचा निषेध केलेला आहे. मॅडम, पूजा चव्हाण प्रकरणी संजय राठोडांना राजीनामा द्यावा लागला, त्यासाठी तुम्ही खूप मोठा पाठपुरावा केला, तेव्हा त्यांनी राजीनामा दिला. पण आता फडणवीस शिंदेच्या सरकारमध्ये त्यांना मंत्री बनवलं, तुम्हाला वाटत नाही का की त्यांनी हे राजीनामा द्यावा पाहिजे? यासाठी तुम्ही का लढाई नाही लढले? तुम्हाला कोणी सांगितलं की मी लढाई नाही लढली? मला आनंद वाटतो. हे पण तुमच्याकडे चुकीची बातमी, मी तुम्हाला देते. राजीनामा दिला नाही ना? मी देते ना, मला आनंद आहे. एकदा तुम्ही एक काम करा, तसाच तुम्ही आता का नाही मागितलं? तुम्ही प्रश्न विचारा एक, मग मी तुम्हाला उत्तर देते. तुम्ही राजीनामा त्यांचा मागणार का? संजय राठोड, मी राजीनामा मागितलेला आहे. त्यांची नियुक्ती दुर्दैवी आहे. मी माझी भूमिका सोडलेली नाही. प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीने
वेगळ्या वेगळ्या कंगोऱ्याने मला संजय राठोडच्या बद्दल प्रश्न विचारले जातात. मला आनंद आहे त्याचा. तुमचा तो अधिकार आहे, तुम्ही विचारले पाहिजे. एकच मिनिट मला पूर्ण करू द्या, बोलते मी. मला माहिती आहे तुमचे खूप प्रश्न आहेत, मी सगळ्याची उत्तरं देणार आहे, पण एक एक कंप्लीट होऊ द्या. मग काय होतं, चित्रा वाघ भडकल्या, चित्रा वाघांनी हे केलं. अरे पण समोरच्याने काय केलं ते पण तर बघा. तुम्हाला अधिकार आहे प्रश्न विचारण्याचा, आरोप करण्याचा नाही. एक नाही शंभर प्रश्न विचारा, हजार प्रश्न विचारा, सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार. मला आता यांच्या प्रश्नाचं उत्तर देऊ द्या, मी मराठीतच बोलते, कळलं असेल तुम्हाला. आणि त्यामुळे मला असं वाटतंय, मी माझी भूमिका त्या ठिकाणी पूर्णपणे मांडलेली आहे. माझी लढाई चालू आहे, एकदा नाही हजार वेळा. मुंबई असो, पुणे असो, ठाणे असो, बुलढाणा असो, अकोला असो, अमरावती असो, गडचिरोली असो, भंडारा असो, गोंदिया असो, नागपूर असो, सगळ्या ठिकाणी उत्तर देते. तरीही समाधान होत नाही, आनंद आहे मला. न्यायालयीन लढाई चालू आहे, याच्यामध्ये हाईड अँड सीक पण काही नाही. तुम्ही बघू शकता, तुम्ही फार सगळेजण हुशार आहात, तुम्हाला माहिती आहे सगळे की काय काय अवेलेबल आहे. चित्रा किशोर वाघ वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र ही माझी लढाई चालू आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. न्यायप्रविष्ट प्रकरण असताना फार बोलू नये असं म्हणतात, पण प्रत्येक वेळेला अशा पद्धतीने डिवचायचं काम केलं जातं की तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणं हे क्रमप्राप्त आहे आणि मी ती देणार आहे. माझी भूमिका अतिशय स्पष्ट आहे. मी माझी लढाई सोडलेली नाही. ज्या वेळेला रस्त्यावर लढाईची वेळ होती, मी रस्त्यावर उतरले, त्यावेळेला कोण नाही आलं, कोणी नाही आलं. ती माझी कोणी लागत नव्हती, ती माझ्या जातीची नव्हती, ती माझ्या रक्ताची नव्हती. पण आता जे मला उपदेश करतात त्यातलं कोणी आलं नाही. मी एकटी लढत होती, मला घेरलं, माझ्या परिवाराला घेरलं, आमच्यावर खोट्या केसेस केल्या, पण मी लढत होती, माझी लढाई सोडली नाही. त्याच्यानंतर सुद्धा ज्या गोष्टी झाल्या, मी माझी भूमिका सोडलेली नाही. मी केस परत घेतलेली नाही. तुम्ही म्हणता आता तुम्ही लढत नाही, संघर्ष करत नाही. अहो कोर्टामध्ये केस आहे. जोपर्यंत कोर्टामध्ये केस नव्हती, तुम्ही सगळ्यांनी बघितलं, मी भिडतच होते आणि भिडतच राहणार. एका कॉजसाठी लढाई होती. तो संजय राठोड माझा कोण लागत नाही, त्याची माझी वैयक्तिक काही दुश्मनी नाही, पण जे आहे ते चुकीचं झालेलं आहे आणि त्या कॉजसाठी मी भांडत होते. मी सांगितलं जे माझं म्हणणं होतं ते सुद्धा त्याच क्षणाला नसेल तुमच्याकडे व्हिडिओ तर मी परत पाठवते. त्या दिवशी तुम्ही यवतमाळला त्या पत्रकाराने प्रश्न केलेला होता याच मुद्द्यावर, संजय राठोड यांच्या मुद्द्यावर, तर तुम्ही त्यांना अक्षरशः त्या मंचावरून म्हटलं प्रेस कॉन्फरन्स की तुम्ही पत्रकारांनी सुपारी घेतली, हा काय तुम्ही बरोबर आहे. हो सांगते ना तुम्हाला, तुम्हाला मान अपमान आहे, आम्हाला नाही, आम्ही काय रस्त्यावर पडलोय. दुसरी गोष्ट, तुम्ही प्रश्न विचारू शकता साहेब, आरोप नाही करू शकत. तुमच्या सन्माननीय पत्रकार महोदय, मला नावही माहिती नाही, त्यांनी मला असं विचारलं पत्रकार परिषदेमध्ये, विचारलं नाही सांगितलं की तुम्ही संजय राठोडचं पॉलिटिकल करिअर बर्बाद केलं, हे योग्य आहे? हा तुम्हाला अधिकार आहे. तुम्ही काय त्याचे वकील आहात? आणि मग तुम्ही जर माझ्यावरती आरोप केला ज्याच्यासाठी मी संघर्ष केला, मी जर त्याला उत्तर दिलं तर चित्रा चुकली? तुम्ही जर मला असं सांगितलं की मी याचं करिअर बर्बाद केलं आणि मी जर तुम्हाला म्हटलं की तुम्ही सुपारी घेऊन माझ्याकडे आलात, काय चुकले हो मी? तुम्ही प्रश्न विचारा, तो तुम्हाला अधिकार आहे. तुम्ही आरोप करू नका. तुम्ही न्यायालयात का, न्याय देवता आहात का? मी गेली आहे ना कोर्टामध्ये, माझा विश्वास आहे न्यायदेवतेवर, पूर्ण विश्वास आहे. लढाई चालू आहे, संपलेली नाही आहे. आणि तुम्हाला जर इतकं वाटत असेल तर तुम्ही सगळे सहभागी व्हा माझ्या लढ्यामध्ये. तुमचे कोणी हात मानले? तुम्हाला कोणी सांगितलं होऊ नका सहभागी म्हणून? पण ते नाही करायचं. पण हे अशा पद्धतीने बघा, मी काय पहिल्यांदा प्रेस कॉन्फरन्स घेते का? तुम्ही काय मला पहिल्यांदा ऐकताय? वर्षानुवर्ष बोलते, सगळ्या जिल्ह्यांमध्ये जाऊन बोलते. चुकली असेल तर 1000 वेळा चित्रा वाघ माफी मागेल. पण उगाच जर तुम्ही महिला म्हणून घेरायचा प्रयत्न करणार असाल तर मी पण चित्रा वाघ आहे.
नागपूर विद्यापीठामध्ये एक प्रकरण नुकतंच समोर आलं, त्याच्यामध्ये 7 विभाग प्रमुखांनी तक्रार दिली की एका प्राध्यापकाने आमच्याकडून खंडणी वसूल केली आणि ती खंडणी का वसूल केली तर या 7 लोकांच्या विरोधात काही लैंगिक छळाची तक्रार होती, त्या प्राध्यापकांनी खंडणी मागितली, या 7 लोकांनी खंडणी दिली, अजूनही विद्यापीठ प्रशासन पूर्ण चौकशी निरपेक्षपणे करत आहे असं चित्र दिसत नाही. रजत, अतिशय चांगला प्रश्न आहे हा. मी आज कमिशनर साहेब आणि इतरांशी सुद्धा बोलले, बऱ्याच ठिकाणी बोलले की सेक्शुअल हॅरेसमेंट ॲट वर्कप्लेस हा आमच्यासाठी कायदा आहे, कामावरती जाणाऱ्या महिलांच्या संरक्षणाचा हा कायदा आहे, परंतु दुर्दैवाने त्याची प्रभावी अंमलबजावणी होताना दिसत नाही. परंतु या वेळेला मात्र अशा कुठल्याही तक्रारींकडे दुर्लक्ष केलं जाणार नाही. मी या प्रकरणाची निश्चितपणे माहिती घेते आणि याच्याबद्दलचे काय आहेत, नक्की डिटेलिंग काय आहे ती घेऊन याच्यावरती येणाऱ्या दिवसात काम करेन आणि तुम्हाला त्याची माहिती सुद्धा पाठवून देईन. आताही आपण प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा सांभाळलेली आहे, कोणकोणते चॅलेंजेस आहेत किंवा काय कोणत्या गोष्टीला पहिले आपण प्राधान्य देणार आहात? नाही, महिलांचे तर खूप प्रश्न आहेत ना. आरोग्याचा प्रश्न आहे, शिक्षणाचा प्रश्न आहे, तिच्या एम्प्लॉयमेंटचा प्रश्न आहे. येणाऱ्या दिवसामध्ये सेल्फ हेल्प ग्रुपला ताकद द्यायचं काम सुद्धा शिंदे फडणवीस सरकारच्या माध्यमातून होणार आहे. तुम्हाला सांगते, रोज इतके चांगले निर्णय होत आहेत पण कुठेतरी असं मला वाटतंय हा, कधीतरी टिकली त्याच्यावरती 2 दिवस, कधीतरी महिलांचा सन्मान अपमान त्याच्यावरती 2 दिवस, रोज काहीतरी नवीन मुद्दे येत आहेत आणि कुठेतरी लक्ष डायव्हर्ट व्हायचं काम होत आहे असं मला वाटतंय. 18-18 तास काम करणारं शिंदे फडणवीसांचं सरकार आहे. रोज आणि रोज विविध प्रकारचे निर्णय घेतले जात आहेत, लोकाभिमुख निर्णय घेतले जात आहेत, पण त्याची बोटभर चर्चा कुठे होताना दिसत नाही. आणि म्हणून आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचं काम आहे की आमचं सरकार काय करतंय, काय करतायत फडणवीसजी, काय करतायत शिंदेजी, काय करतंय सरकार, हे लोकांपर्यंत पोहोचवायचं आणि हे काम आम्ही करणार आहोत. अहो आहे, चांगली गोष्ट आहे. मी तुम्हाला सांगते मी की या वेळेला, कालच मी राहुल नार्वेकर जी आहेत त्यांचं ट्विट बघितलं आणि त्यांनी या हिवाळी अधिवेशनामध्ये 1 दिवस महिलांसाठी स्पेशल सेशन सुद्धा शिंदे फडणवीसांच्या सरकारने ठेवलेलं आहे. नाही बोलले नाहीये, बोलणार आहे. मी माहिती घेते, मला या प्रकरणाची नीट डिटेलिंग नाही आहे. तुमच्या विद्यापीठ असं म्हणते की आम्ही त्या खंडणी मागितल्याचा आरोप असलेल्या प्राध्यापकांकडून खुलासा घेतोय 6 दिवस. नाही नाही, तुम्ही मला ते जर डिटेलिंग प्लीज मला पाठवा, मी त्याचा फॉलोअप घेऊन तुम्हाला पुढच्या 2 दिवस, सध्या प्रवासात आहे मी, पण 2 दिवसामध्ये मी तुम्हाला त्याचा रिप्लाय देते. नाही, माहिती नाही घेणार, फक्त माहिती घेतीये कारवाईची मागणी करण्यासाठी, पण ज्या विषयाची आपल्याला फार नीट डिटेलिंग माहिती नसेल त्याच्यावरती भाष्य करणं चुकीचं आहे. तुम्ही मला डिटेलिंग घेते, मी तुमच्याकडनंही घेते, आणखीनही आमच्या सहकाऱ्यांकडनं घेते आणि त्याच्यावरती कार्यवाहीची मागणी करू, काय योग्य कारवाई आणि ती सुद्धा त्वरित व्हावी अशा पद्धतीची आमची भूमिका असेल. नागपूर जिल्ह्यामध्ये 14-7 बालके उपोषित आहेत, या संदर्भामध्ये तुमची सरकार आहे तर तुमच्याकडनं काही होणार? काळजी करू नका, आत्ता आत्ता सरकार आलेलं आहे. कुपोषणाचा प्रश्न हा खूप गंभीर प्रश्न आहे आणि त्यासाठी विविध योजना आहेत. गरोदर महिलेला तिला तिचं बाळ सशक्त व्हावं याच्यासाठी अमृत आहार योजनेपासून विविध योजना आहेत, पण तरीसुद्धा कुपोषणाचं प्रमाण हे वाढत चाललंय, त्याला खूप वेगळे वेगळे कंगोर आहेत. तुम्ही जर खूप डीपमध्ये गेलात तर तुमच्या लक्षात येईल की फक्त अन्न नीट मिळत नाही म्हणून त्या बाळ कुपोषित होतं असं नाही आहे. खूप लहान वयांमध्ये लग्न लावली जात आहेत, चोरून लपून लग्न लावली जात आहेत. आज मी बोलले सीपी साहेबांशी, त्यावेळेलाही ही गोष्ट समोर आली. आणि लहान वयामध्ये मुलीचं लग्न झाल्यामुळे तिची ताकदच नाही आहे गर्भाशयाची, मुलाचं वजन पेलण्याची आणि त्याचं पोषण करण्याची. आणि मग त्याचा परिपाक आपल्याला कुठेतरी दिसतो की बाळ जे आहे ते कुपोषित त्या ठिकाणी जन्माला येतं. आणि म्हणून याच्यासाठी प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन काय घ्यायची ती घेणं गरजेचं आहेच. आणि हा कुपोषणाचा प्रश्न हा अतिशय गंभीर आहे, पण फक्त त्यांना पोषण होत नाही हा एक त्याच्यामध्ये कारण नाही आहे, तर त्याच्यामध्ये अशी विविध कारणं आहेत ज्याच्यावरती येणाऱ्या दिवसात नक्की काम होईल. मॅडम, महागाईमुळे गृहिणीचं बजेट बिघडते आहे, आपण गृहिणी तर त्याच्यासाठी दिलासा देणार काही करणार का आपण त्याचा? नाही नक्की, आपण बघितलं की कोरोनामध्ये सगळ्या देशाची नाही जगाची अर्थव्यवस्था चरमरीत झाली होती,
कित्येक देश उद्ध्वस्त झालेले आपण डोळ्यांनी आपल्या पाहिलं. सगळे कामधंदे ठप्प असताना सुद्धा या देशाला जिवंत ठेवण्याचं काम, चालवण्याचं काम सन्माननीय पंतप्रधान मोदीजींनी घेतलं आणि त्यामुळे काही हार्श निर्णय घेण्यात आले, त्याच्यातला हा एक निर्णय आहे. पण येणाऱ्या दिवसामध्ये तुम्ही जर निर्मलाताईंचं मागचं भाषण बघितलं असेल तर तुम्ही बघा की येणाऱ्या दिवसामध्ये निश्चितपणे ईज देण्याचं काम, लोकांना दिलासा देण्याचं काम हे केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या माध्यमातून होईल. नाही निश्चितपणे, फक्त विदर्भ नाही आहे, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये वाढवू आम्ही. आणि बघा तुम्ही येणाऱ्या दिवसामध्ये विविध पक्षांमधून मोठ्या संख्येने महिलांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होणार आहे. चांगल्या महिलांचं आम्ही स्वागतच करू, त्यांना विविध जबाबदाऱ्या देऊ आणि त्या अनुषंगाने आमची पार्टी, हमारा जो ये कारवा है ये बढ़ता जाएगा. ताई तुम्ही एक आता पट परिषदेला बोलता बोलता तुम्ही 2024 विधानसभा निवडणुकी संदर्भात बोलले, तुम्ही म्हणाले की भारतीय जनता पक्षांच्या 200 जागा निवडून येणार. म्हणजे हे फक्त भारतीय जनता पक्षाच्या 200 जागा निवडून येणार की शिंदे आणि भाजपच्या? कसं आहे, एकाच पक्षावरती बोलले तुम्ही. मी माझ्या पक्षाबद्दल बोलेन, आमच्या 200+ जागा येतील, बाकीच्यांच्या जागा ऍडच होतील. टोटल 288 जागा समजा आमच्या 200 आल्या आणि शिंदे साहेबांच्या 50 आल्या तर आमच्या 250 जागा झाल्या. ऑफकोर्स नाही, जमानत जप्त आमचा प्रयत्न आहे, ही लोकशाही आहे आणि त्यामध्ये प्रत्येकाला आपल्या पक्षाबद्दल बोलण्याचा अधिकार आहे. आणि त्यातनं आम्ही सांगितलं की विधानसभेचा आमचा टार्गेट आहे, आपण काहीतरी टार्गेट ठेवतो की नाही. मी परीक्षा देते तर मी म्हणेन मला 99.9% मिळाले पाहिजे, ते मिळतीलच असं नाहीये पण 95% आसपास पोहोचेन मी, तसाच हा प्रयत्न आहे. अतिशय वाईट घटना झाली जी दिल्लीची घटना झाली, म्हणजे अक्षरशः अंगावरती काटे आणणारी घटना झाली की एक मुलगी जिने प्रेम केलं, जिने विश्वास केला आणि तिचा विश्वासघात केला गेला, 35 तुकडे फ्रीजमध्ये, म्हणजे आपल्या डोक्याला भुगा पडेल अशी परिस्थिती झाली. आता याच्यामध्ये अशा घटना घडताना दिसत आहेत, परंतु 18 वर्षाच्या मुलीला, 18 आणि 18 वर्षाच्या वरच्या मुलींना आपले अधिकार घेण्याचा अधिकार आहे, आपले निर्णय घेण्याचा अधिकार आहे. मला तुमच्या माध्यमातून सगळ्यांना सांगायचं आहे की असे चुकीचे निर्णय घेऊ नका. कुठल्या तरी ॲपवर तुमची ओळख होते, त्या ॲपच्या ओळखीवरनं तुम्ही पुढे जाता आणि तुम्ही बघितलं की तुमच्यासोबत काय होतं, हे लेसन आहेत आपल्याला आणि हे लेसन आपण घेऊन पुढे चालायला पाहिजे. आपल्या आत्ताच्या जनरेशनने या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. आज त्या आईचा वडिलांचा जो टाहो आहे, तिच्या भावाचं रोज काहीतरी नवीन येतं आहे, अशांना तर फाशीच दिली पाहिजे आणि ती सुद्धा लवकरात लवकर दिली गेली पाहिजे असं आम्हाला अगदी मनापासून वाटतं आहे. राज्यामध्ये सुद्धा अशा बऱ्याच घटना आपल्याला घडताना दिसत आहेत, ज्याचा उल्लेख तुम्ही आता केला, त्यातही फोर्सफुली लग्न लावणं, फोर्सफुली धर्मपरिवर्तन करणं, अशा ज्या घटना होतात तशाच घटना रोखण्यासाठी, आणि हे मी जबाबदारीने तुम्हाला सांगते की मी स्वतः अशा केसेस बघितलेल्या आहेत, पुणे ग्रामीणला बघितल्यात, नगरला बघितल्यात, अशा विविध जिल्ह्यांमध्ये पाहिल्यात की ज्या ठिकाणी मुलींना, लहान मुलींना 16, 17, 18, 15 अशा मुलींना फोर्सफुली कन्वर्ट केलं जातं आहे, त्यांच्याशी लग्न लावली जात आहेत. आणि म्हणून उत्तर प्रदेशच्या धर्तीवरती लव जिहाद सारखा कायदा महाराष्ट्रामध्ये होणं सुद्धा आज काळाची गरज आहे. पुन्हा सांगते, फोर्सफुली मॅरेज ज्यांच्यावरती जोर जबरदस्ती केली जाते अशांच्या संरक्षणासाठी आज आपल्याकडे कायदा नाही, तो कायदा त्या ठिकाणी यायला पाहिजे. मला माहिती नाही, ते त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. नाही पण भारतीय जनता पार्टीनी ऑब्जेक्शन घेतलं की जोपर्यंत त्या माफी मागत नाही तोपर्यंत नाही. आमची ठाण्याची अध्यक्ष जी आहे तिने त्या ठिकाणी अशा पद्धतीची भूमिका घेतली. प्रत्येक कार्यकर्त्याची ती भावना असते, प्रत्येक कार्यकर्त्याच्या स्वतःच्या भावना असतात, त्या तिने त्या ठिकाणी मांडल्या. कुणाच्या पक्षात कुणी यावं, कुणाच्या पक्षात कुणाला घ्यावं, हा त्या त्या पक्षाचा प्रश्न असतो. त्यामुळे त्यांनी ठरवावं कुणाला घ्यायचं कुणाला नाही घ्यायचं, या गोष्टी होत राहतात. आता अशा तर आपण किती घटना बघितल्या की जे 24 तास दिवस रात्र शिव्या देणारे नंतर मग त्यांच्याच पक्षामध्ये मुख्य प्रवाहामध्ये काम करताना आपल्याला दिसत आहे. तर हे महाराष्ट्रामध्ये होतं, त्यामुळे जो तो पक्ष ज्याच्या त्याच्यात कुणाला घ्यावं कुणाला होल्डवर ठेवावं हा त्यांचा प्रश्न आहे, आमचा काही त्याच्यामध्ये प्रश्न नाही. एका बाजूला
नाही कसं आहे की आव्हाड साहेबांनी काही कारण नसताना हकनक माझ्या परिवाराला या वादात ओढलं की तुमच्या परिवारात तुमच्या नवऱ्याचा जर असा फोटो टाकला असता तर तुम्ही काय केलं असतं, तुमच्या नवऱ्याबरोबर तुमच्या नेत्याबरोबर असं झालं असतं तर तुम्ही काय केलं असतं. आव्हाडसाहेब तुम्ही संविधानाचा सन्मान करता असं तुम्ही नेहमी म्हणता. मी पोलिसात तक्रार केली असती अहो, मी कुणाला बंगल्यावर आणून मारहाण नसती केली. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतंय की तुम्ही काही कारण नसताना तुम्हाला जे बोलायचं होतं मी तुम्हाला उत्तर दिलं होतं, तुम्ही मला बोलायचं होतं. हकनाक परिवाराला तुमच्या नवऱ्याला बोलल्यावर काय, तुमच्या नेत्याला बोलल्यावर काय. संविधानाचा आदर करता सन्मान करता तुम्ही, आम्हीही करतो, मी पोलीस स्टेशनलाच गेले असते आणि त्या ठिकाणी कंप्लेंट नोंदवली असती. आता गंमत अशी आहे की ज्या कर्मुसेवरनं आव्हाडसाहेब बोलतात त्यांची दोन पत्रं मी आज ट्विट केली आहे. ती पत्रं कुणाची आहे? ती पत्र ठाणे शहराच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षाची आहे. एक पत्र त्यांनी खुद्द कर्मुसेला लिहिलंय आणि दुसरं पत्र त्यांनी ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना लिहिलंय. माझा फोन जरा देतो का? तुम्हाला वाचून दाखवलं असतं आहे इथे, कुणाकडे असेल तर द्या मला, मी वाचून दाखवते. ट्विट केलेलं आहे मी आणि त्यात त्यांनी काय म्हटलंय. एकच मिनिट, जरा ट्विटर अकाउंट काढा, तुम्हाला मी वाचून दाखवते, तुमच्या लक्षात येईल. म्हणजे मला तर मोठी गंमत वाटते की आव्हाडसाहेबांना नक्की काय म्हणायचंय हे काही लक्षात आलेलं नाही. एकच मिनिट, मी तुम्हाला वाचून दाखवते. फोन माझा दुसरीकडे आहे, जरा काढा, चित्रावाग काढा इथे. तुम्हाला मी वाचून दाखवते, दोनच मिनिट. त्यांनी असं म्हटलंय त्याच्यामध्ये, हे आनंद परांजपे यांनी पत्र लिहिलेलं आहे. पत्र लिहिलंय, माननीय पोलीस आयुक्त ठाणे, सस्नेह नमस्कार महोदय. रविवार दिनांक 5 एप्रिल 2020 रोजी एका विवादास्पद फेसबुक पोस्ट नंतर मी श्री अनंत कर्मुसे यांच्या विरुद्ध आपल्याकडे तक्रार केली होती. डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी सवृता आव्हाड, मुलगी, मुलीचं नाव आहे त्या ठिकाणी, यांच्याबद्दल अनंत कर्मुसे यांनी कुठलंही विवादास्पद भाष्य फेसबुकवर केलेलं नव्हतं हे आता स्पष्ट झालेलं आहे. तरी मी ती तक्रार स्वखुशीने मागे घेत आहे. याबाबतची कारवाई आपण तात्काळ थांबवावी अशी आपल्याला विनंती करतोय. आता मला हे म्हणायचंय की तुम्ही एका ठिकाणी असं म्हणता काही कारण नसताना, मी तर उत्तरही दिलं नसतं, पण काही कारण नसताना आमच्या परिवाराला त्याच्यामध्ये घेता. अरे आधी दुसऱ्याच्या परिवारावर हात टाकण्याऐवजी किंवा त्यांच्याबद्दल बोलण्याऐवजी आपल्या घरात काय चाललंय ते तर बघा. आपल्या घरात काय चाललंय बघा. तुमच्या जिल्हाध्यक्षाने माफीनामा लिहून दिलेला आहे, बरं तो ठाण्याच्या पोलीस कमिशनरना दिलाय, तसा तो अनंत कर्मुसेला सुद्धा दिलेला आहे. त्यांनी असं म्हटलंय की त्या निवेदनातील त्या वाक्यामुळे आपली झालेली, अनंत कर्मुसेला लिहिलेलं वाक्य फार महत्वाचं आहे, तसेच त्या निवेदनातील त्या वाक्यामुळे आपली झालेली वैयक्तिक मानहानी व आपल्या कुटुंबियांना व आपल्या आप्तेष्टांना झालेला मनस्ताप याबद्दल मी क्षमस्व आहे. हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ठाणे शहराचे जे अध्यक्ष आहेत, सन्माननीय अध्यक्ष, यांनी त्या ठिकाणी पत्र अनंत कर्मुसेला पाठवले आणि ठाणे पोलिसांना पाठवले. आणि म्हणून तुम्ही जे बोललात त्याला आम्ही उत्तर दिलं. संविधानावर आपला विश्वास आहे आणि त्यामुळे न्यायदेवता त्या ठिकाणी जो काही उचित निर्णय तो घेईल. पण अशा पद्धतीने तुम्ही आमच्या परिवारावर बोलू नका हे मला आव्हाडसाहेबांना सांगायचं. आम्ही नाही बोलत तुमच्या परिवारावर आणि कधी बोलणारही नाही. आपण राजकारणात आहोत, तुमचं आमचं काय असेल नसेल पटत, मतभेद असू शकतात, पण त्यासाठी तुम्ही हे असं काही जे काही केलंय ते काही बरोबर नाही. आणि म्हणून मी ती पत्र ट्विट केली की एक पत्र खुद्द कर्मुसेंना त्यांची माफी मागण्यासाठी आणि दुसरं ठाणे पोलीस कमिशनरना. ही पत्र खोटी असतील तर आव्हाडांनी तसं सांगावं. थँक्यू, खूप धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.